नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी, आज आपण इयत्ता 8वीचा मराठीचा पाठ क्रमांक 8 धाडसी कॅप्टन राधिका मेनन हा अभ्यासणार आहोत. हा पाठ जरी अभ्यासक्रमातून वगळण्यात असला तरी तुम्हाला याचं स्वाध्ययन करायचं आहे, त्यासाठी हा पाठ आपण परत घेऊया की खूप छान पाठ आहे, त्यामुळं हा पाठ मी घेत आहे की परीक्षेला असेल नसेल हा भाग पुढचा, तरीही एक आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी हा पाठ तुम्ही घरी करून ठेवायचा आहे. तर आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. अतिशय छान पाठ आहे आणि यातून तुम्ही मुलींनी फार काही शिकण्यासारखं आहे की आजकाल आपण बघतो टी व्हीवरती बऱ्याच बातम्या वगैरे ऐकतो की इथे इथं असं महिलांवरती अत्याचार झाले किंवा बरंच अशा बातम्या आपण रोजच्या रोज ऐकतो. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महिलांनी की काय होतं की समाजात अशा घटना घडतात आणि मग त्याचा परिणाम हळूहळू समाजामध्येच यायला लागतो की घरातील मग म्हणतात की असे जर मुलींवरती अत्याचार होत राहिले तर त्यांना शिकवायचं कशाला. पण एकीकडे घडले म्हणून सगळीकडं नाही, आपण आपल्या मुलींना सक्षम बनवलं तर ती कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते. अशा पद्धतीनं तिला सक्षम बनवणं आपलं काम आहे. तर खूप छान असा हा पाठ आहे, त्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे, म्हणून हा पाठ मी आज घेत आहे. तर याचे लेखक आहेत मच्छिंद्र ऐनापुरे, हे एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालकथा संग्रह आहे. त्यानंतर हसत जगावे हा विनोदी कथा संग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांच्या किशोर, छावा केसरी आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांवरील लेखन केले आहे. ब्लॉगवर त्यांचे आजवर 1200 लेख प्रसिद्ध आहेत. भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सप्लेशन ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना वाचवले होते. प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ हा किशोर मी 2017 या मासिकातून घेतलेला आहे की अतिशय धाडसी ह्या कॅप्टन राधिका मेनन आहेत आणि त्यांना एक जगातला पहिला पुरस्कार मिळवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे की अवॉर्ड फॉर एक्सप्लेनेशन आणि ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. की त्यांच्या शौर्याची कथा आपल्याला या पाठातून सांगितले की जेव्हा त्या ड्युटीवरती होत्या आणि ड्युटीवरती असताना हे जेव्हा 7 मच्छीमार या समुद्रामध्ये सापडले होते तेव्हा यांना अगदी फार अशक्य काम होतं, परंतु अतिशय धाडसाने त्यांनी हे काम करून दाखवलेलं आहे. तर आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. राधिका या केरळच्या कोदू नगलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं फिरणं व्हायचं, त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं की लहानपणापासूनच त्यांना ह्या सागराच्या भागाचं वेड होतं, ह्या लाटांचं वेड होतं आणि मनामध्ये त्यांची अशी इच्छा होती की आपणसुद्धा ह्या ज्या नखरेल अशा लाटा आहेत समुद्रावरती वरखाली अशा खेळ मांडत असतात, तर यांच्याबरोबर आपणसुद्धा समुद्राच्या लांब अशा सफरीवरती जावं अशी एक त्यांची मनोकामना होती आणि ती त्यांची मनोकामना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पूर्ण करून दाखवलेली आहे. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे, आपली नाजूक मुलगी
समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसे करेल, पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं. की त्यांनी काय केलं की पुढं बाबा कशामध्ये करिअर करायचं, आणि त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला की नौसेनेमध्ये त्यांनी जायचा निर्णय घेतला. आणि हे त्या काळामध्ये की मुलींसाठी साधी सोपी गोष्ट नव्हती, की अगदी पूर्वीच्या काळी मुलींना बाहेर शिक्षणासाठी ठेवणंसुद्धा फार आईवडिलांना धोक्याचं वाटायचं किंवा नकोसं वाटायचं. आणि त्यातल्या त्यात ही जोखमीची नोकरी, की समुद्रातली नोकरी, की समुद्रामध्ये अचानक काही नैसर्गिक धोका निर्माण होऊ शकतो, अचानक वादळ येऊ शकतं, किंवा आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ही आपली मुलगी जी नाजूक आहे ही असल्या समुद्रामध्ये जर एखादा धोका निर्माण झाला तर ती त्याला कशी सामना करेल. की त्यांनी फार विरोध केला, की त्यांचा जो निर्धार होता, त्यांनी जो निश्चय केला होता की तिथे नौसेनेमध्ये जाण्याचा, त्याला सुरुवातीला त्यांच्या वडिलांनी विरोधच केला. परंतु त्यांची इच्छाशक्ती फार प्रबळ होती, की त्यांची की बघा तुम्ही एखादी तर काय म्हणतात आपली इच्छाशक्ती असेल तर आपोआप ती गोष्ट आपल्याला मिळते, फक्त प्रयत्न आपण त्या मार्गाने करायला हवेत. फक्त इच्छा असून उपयोग नाही, त्यासाठी प्रयत्नसुद्धा करणं फार गरजेचं आहे. आणि ह्या राधिका महिन्यांना इच्छाशक्ती होती आणि त्यांनी तशा दृष्टीनं प्रयत्नसुद्धा केले. आणि त्यासाठी आई वडिलांना काय केलं, एक म्हणवलं, त्यांनी राज्य केलं, त्यांना मान्य करायला लावलं की त्या नौसेनेत दाखल होणार. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. की जेव्हा त्यांनी एक पदवी मिळवली आणि नंतर ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला, त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या, की हे जो कोर्स आहे तो कोर्स त्यांना जेव्हा हे जहाज त्या सांभाळणार होत्या, चालवणार होत्या, तेव्हा हा कोर्स त्यांना उपयोगी पडणार होता. त्यासाठी त्यांनी हा कोर्स करण्यासाठी प्रवेश केला. आणि हा जे कॉलेज आहे एक त्यांच्या घरापासून 31 किलोमीटर अंतरावर कोचीमध्ये होतं. आणि जेव्हा ह्या प्रशिक्षण घेत होत्या आणि याच प्रशिक्षणादरम्यान त्यांना जहाजामध्ये एक संवाद प्रणाली असते, बघा तुम्ही हवाई मार्गातले विमानं असू देत किंवा जहाज असू देत, एक त्यांच्यामध्ये संवाद साधण्याची एक वेगळी प्रणाली असते. आपल्यासारखी ते भाषा न वापरता एक वेगळं सिस्टीम असते तिथे भाषा वापरण्याचं. की जेव्हा हे जहाज समुद्रामध्ये असतं तेव्हा त्यांचे मेन ऑफिस वगैरे असतात, तर तिथं जेव्हा हे संवाद साधत असतात हे जहाज कुठं आहे, कोणत्या ठिकाणाला आहे, नंतर ते कुठपर्यंत आलेलं आहे, समजा काही धोका निर्माण झाला असेल तर ते जहाज अजून तिथं ते सूचना करून तर त्यांना मदतसुद्धा ते मागू शकतात. ह्यासारखी ही प्रणाली असते, संवाद प्रणाली. अगदी हवाई जहाज आपले विमानं असतात तर विमानामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रणाली असते, संवाद प्रणाली, की तिथंसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण भाषे एक संवाद असतो. ते संवाद त्यांना अभ्यासावेच लागतात ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि हा संवादाचा अभ्यास करूनच ते हे काम करत असतात. तर ह्या प्रशिक्षण जेव्हा ह्या राधिका मेनन घेत होत्या तेव्हा ह्या जहाजातल्या संवाद प्रणालीची त्यांना माहिती झाली. आणि जहाजामध्ये त्यांना कधी काम करीन असं त्यांना होऊन गेलं होतं, फार उत्सुक होते त्यासाठी त्यांनी. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. की त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एक प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची एक नोकरी मिळाली. आणि त्यांचं समुद्री जहाजामध्ये जे काम करण्याचं ते त्यांनी इच्छा बाळगली होती, जे स्वप्न बाळगलं होतं ते अखेर तिथं पूर्ण झालेलं आपल्या इथं पाहायला मिळतं. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांना मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचकारी प्रवासामुळं त्या खुश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना, आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजांची कमांड सांभाळायची. की त्यांना एक नियम असतो, त्यांच्यामध्ये सुद्धा नियम असतात इथे या क्षेत्रामध्ये, की ह्या समुद्री क्षेत्रात
एक त्यांच्या निर्धारित ज्या वेळा असतात त्यात काम केल्यानंतर त्यांना एक त्यांनी 2000 सालीमध्ये मास्टर सर्टिफिकेटसाठी त्यांनी अर्ज केला आणि हा अर्ज केल्यानंतर त्यांना हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी बऱ्याच काळ त्यांना त्यांच्या घरापासून लांब राहावं लागणार होतं. त्या समुद्राच्या प्रवासामध्ये त्यांना राहावं लागणार होतं. पण त्या फार खुश होत्या कारण त्यांना हा रोमांचकारी प्रवास अनुभवायचा होता. शेवटी त्यांच्या ते आवडीचं काम होतं, त्यांचं ते ध्येय होतं, लक्ष ठरवलेलं होतं आणि ते त्यांना मिळणार होतं. त्यांचे हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं. राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. बघा, भारतातल्या नाही किंवा केरळच्या नाही तर पूर्ण जगातल्या त्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनलेल्या आहेत. की 2012 साली त्यांचं हे स्वप्न अखेर पूर्ण झालं. त्या कॅप्टन बनल्या नेव्हीच्या आणि त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली. आणि मग त्यांना कॅप्टन झाल्यानंतर जे जहाजाचं नाव आहे संपूर्ण स्वराज्य जहाज, या जहाजाचं नाव आहे आणि या जहाजाची पूर्ण जबाबदारी किंवा कमान जी आहे ती यांना सांभाळायला दिली गेली. या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची माहिती होतीच. की या दरम्यान त्यांचा जो विवाह आहे, त्यांचं लग्न जे आहे, की नेव्हीमधलाच एक रेडिओ ऑफिसर होते त्यांच्याशी झाला. आणि दोघंही एका क्षेत्रात काम करत असल्यामुळं की त्यांनाही माहीत होतं की ही जी नोकरी आहे किंवा हे जे काम आहे ते कशा पद्धतीचं आहे, कसं जोखमदारीचं आहे, तेही त्यांना माहीत होतं चांगल्या पद्धतीचं. की त्यामुळं ते त्यांना सांभाळून घेत होते. की आई बनल्यावर त्यांच्या अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाही. की जेव्हा त्या आई बनल्या की मग त्यांच्याकडे अजून एक जबाबदारी वाढली. की लग्न झालं होतं, लहान मूल झालं होतं आणि एक प्रकारची कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यानंतर नोकरीची जबाबदारी, की लहान मुलं असताना त्याला सांभाळणं म्हणजे फार अवघड काम असतं आणि ते दुसऱ्याच्या हाती सोपवून परत कामावर जाणं हे तर त्याहून अवघड असतं. परंतु ह्या दोन्ही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या अतिशय फार त्यांनी कसबीने सांभाळल्या. अडचणी अनेक आल्या परंतु त्या डगमगल्या नाहीत, धीरानं त्या अडचणींना सामोऱ्या गेल्या. की सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादी स्त्री मोठ्या पदापर्यंत पोचते, मोठ्या ध्येयापर्यंत पोचत असते, तेव्हा साहजिकपणे त्यांच्या घरच्यांचा त्यांना सपोर्ट असतो. घरच्यांची मोठी फार साथ असते. जर घरच्यांनी मोठ्या चांगल्या पद्धतीने साथ दिली तर हे देह या ज्या महिला आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करू शकतात. की त्यांना सुद्धा की लहान मुलांना जी जबाबदारी असते, लहान मुलापासून त्यांना दूर राहावं लागायचं, तेव्हा त्यांच्या घरच्यांनी अतिशय समजूतदारपणे त्यांच्या मुलाचं सांभाळणं असेल किंवा त्यांच्या कामामध्ये साथ दिली. की ही नोकरी जबाबदारीची होती किंवा ही जाणं येणं की असं काही नव्हतं की सकाळी 10 जा संध्याकाळी 5 द्या असं काही नव्हतं. त्यांच्या ड्युट्या वेगळ्या असायच्या की त्या बदलून असायच्या किंवा लांब लांबच्या असायच्या. त्यावेळेस ह्या घरच्यांनी त्यांना काय केलेली, तिथं फार मोठी साथ दिलेली आहे. 22 जून 2015 रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं. मोसमचा अवतार खतरनाक बनला होता. की त्यांनी त्यांच्या जी त्यांचं जे शौर्याची कथा जी आहे ती घडली ती 22 जून 2015 हा होता. की त्यावेळेस ह्या राधिका मेनन ज्या आहेत त्या त्यांचं जे संपूर्ण स्वराज्य हे जहाज जे आहे या जहाजावर त्या तैनात होत्या आणि जवळपास रात्रीचा 11 वाजले होते. आणि जोरदार वादळ वारं सुटलं होतं समुद्रामध्ये आणि ह्या वादळी वाऱ्यामुळे लाटांनी रौद्र रूप असं धारण केलं होतं. की आपण शिकलो आहोत की
की लाटा वाऱ्याच्या ऊर्जेमुळे हे लाटा जी उंच आहे किंवा लाटा फार उंच उंच आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही भूगोलाच्या ह्याच्यामध्ये शिकलेला आहात गेल्या वर्षी की तसा तिला सुद्धा तुम्हाला आहे भरती होटीच्या पाटामध्ये की लाटा वगैरे त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की वादळ वारं सुटलेलं आहे आणि अचानक मग ह्या वादळी वाऱ्यामुळे एक समुद्री लाटाने रौद्र रूप धारण केलं होतं आणि ह्या जो मौसम आहे किंवा जे वातावरण आहे त्याचा अवतार जो आहे फारच खतरनाक फार भयानक होता. रात्रीची वेळ होती, साड्याकरा वाजलेले, अंधार खूप होता आणि अशाच्यामध्ये हे वारं सुटलेलं आणि ह्याच्यामध्ये ह्या लाटा ज्या आहेत फार मोठ्या ह्या लाटा आपल्याला पाहायला मिळतात. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटरवर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्दीत सापडली असल्याचे सांगितले की तेवढ्यात काय झालं की हे वाऱ्याने उंचच्या उंच लाटाने रौद्र रूप धारण केलं होतं. अंधार होता, संध्याकाळची वेळ होती आणि मौसम फार खतरनाक भयानक बनला होता. निसर्गानं रौद्र रूप असं धारण केलं होतं आणि तेवढ्यामध्ये जहाजातला एक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने सांगितलं की ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 1.5 किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये एक मासेमाऱ्यांची नाव जी आहे ती लाटांच्या गर्दीमध्ये सापडली की अचानक हे वारं सुटल्यामुळं काय झालं की जी मासेमाऱ्यांचे आतमध्ये गेले होते समुद्रामध्ये की ते काय झाले तिथेच अडकून पडले. त्या लाटांच्या आहेत फार मोठमोठ्या उंच लाटा अशा उसळत होत्या आणि त्या लाटामध्ये ही नाव सापडलेली होती आणि ही बातमी त्या अधिकाऱ्याने तिथं सांगितली. तर पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया की राधिका मेनन यांनी कसं धाडस दाखवून या मच्छीमारांना वाचवलं की काय केलं हे आपण पुढच्या पाठामध्ये राहिलेल्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत पुढचा धडा वाचायचा आहे. स्वाध्याय तुम्ही आधीच्या 7व्या धड्याचे सोडवलेच असतील, सोडवायचे आहेत. त्याचप्रमाणे एक तुम्हाला एक टेस्ट किंवा एक रिव्हिजन म्हणून एक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक हे टाकते मी, त्याच्यामध्ये तुमच्या वर्गावरती क्लिक करायचं. विषय वगैरे सगळ्या विषयाचे 10-10 मार्गाचे ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आहे. तर प्रत्येक धड्याचे प्रश्न आहेत तिथं, तुम्हाला जेवढे पाठ शिकवले जेवढ्या विषयाचे आहेत सगळे आहेत. फक्त मराठी भूगोल नाही तर सगळे तुमचे जेवढे विषय आहेत तेवढ्यांचे तिथे यादी येते आणि त्याच्यावर तुम्ही त्या बटनावरती क्लिक केलं की त्या धड्याचे प्रश्न उत्तर खाली ऑब्जेक्टिव्ह टाईप येतात. आणि मग तुम्ही काय करायचं, तुमचं तिथं नाव वगैरे लिहायचं आणि जिथं ते पर्याय आहेत बहुपर्यायी प्रश्न आहेत तशा पद्धतीचे प्रश्न आहेत 10-10 मार्काचे. तर तुम्ही ते प्रश्न सोडवा, एक एक धडा वाचून अभ्यासून एक तुमची सराव होईल किंवा रिव्हिजन होऊन जाईल तिथं. प्रत्येक विषयाचा अशा पद्धतीनं प्रश्न सोडून ते सबमिट करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण अभ्यासात एवढे एवढे मार्क आपल्याला पडलेले आहेत, हे रिव्हिजन आहे तुमची असं समजा आणि प्रश्न सोडवायला सुरुवात करा. तर आज आपण इथंच थांबूया, पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.